नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमला ह्यू। ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2021 पर्यंत पठारावस्थेत गेलेला कोरोना उन्हाळ्यात मात्र सुसाट वेगाने वाढतोय। मागील काही दिवसांपासून प्रचंड वेगाने होत असलेल्या कोरोना संक्रमणामुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरुवात झाली असून रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन संदर्भात चाचपणी सुरू होती। त्या अनुषंगाने सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाऊन वजा कडक निर्बंध लागू करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलंय। दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या निर्णयाची माहिती दिली। त्या अनुषंगाने राज्यात 5 एप्रिल पासून कडक निर्बंध लागू होणार असून रात्री 8 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी तर दिवसा कलम 144 अंतर्गत जमावबंदीचा आदेश लागू होणार आहे। त्या नवीन निर्णयाच्या अनुषंगाने सर्व मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार बंद करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील। शासकीय कार्यालये 50% क्षमतेने सुरू राहतील तर उद्योग संपूर्ण क्षमतेने सुरू राहणार असून कामगारावर बंधने नसतील। बाजार मंडईत निर्बंध नसतील, मात्र गर्दी कमी करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत। आणि महत्वाचं म्हणजे शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पूर्णपणे लॉकडाऊन असेल। पाहूयात आजची वाशिम जिल्ह्याची कोरोना अपडेट। आज वाशिम जिल्ह्यामध्ये नव्याने 234 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून बाधितांचा आकडा हा 17,195 इतका झाला आहे। तर आतापर्यंत जिल्ह्यात 14,472 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ही 2,530 इतकी झाली असून गत वर्षभरात वाशिम जिल्ह्यातील तब्बल 192 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। मित्रांनो, कोरोनाला हलक्यात घेऊ नका। ज्याला झाला किंवा ज्याचे कुणी जवळचे गेले त्याला या कोरोनाबाबत एकदा नक्की विचारा। असतीलही काही अफवा वा शंका कुशंका पसरणाऱ्या वाऱ्यासारख्या, परंतु अनमोल जीवन कोरोनाने घसरवू नका। आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। पाहत रहा वत्स गुलमला ह्यू, आपली संस्कृती आपला वसा।